तर उंबरठ्यावर हळदीचं लेपण करण्यासाठी मी घेतली आहे अशी शुद्ध हळद, त्यानंतर अष्टगंध आणि चंदन रहित आहे ते, आणि घेतलं आहे गोमूत्र। तर 2 चम्मच मी हळद घेते, यामध्ये चिमूटभर अष्टगंध घालते आणि त्यामध्ये थोडस गोमूत्र, त्यामध्ये तुम्ही गुलाब पाणी सुद्धा वापरू शकता। तर अशा प्रकारे बघा अशी पेस्ट तयार करायची आहे आणि छान अशी उंबरठ्यावरती पसरवायची। चमच्याच्या साह्याने पसरवलीत ना तर खूप छान पसरते, शक्यतो लाकडाचाच उंबरठा असावा। आणि जी उरते ना जी आपली हळद, तर ती अशी छान मी बघा सगळीकडे खाली पण पसरवून घेतले। त्यानंतर तुम्हाला जशी जमेल तशी सुंदर अशी रांगोळी आपल्या दरवाजात काढायची आहे। आणि बघा लाल आणि पिवळ्या रंगाचं जे रंगसंगती आहे ना ती एकदम खुलून दिसते। त्यानंतर अशा प्रकारे छान आपल्या उंबरठ्याची पूजा करायची आहे, हळदी कुंकू फुलं सगळं अर्पण करायचंय, धूप दाखवायचंय, आरती करायची आहे। अशा प्रकारे जर आपण उंबरठ्याची पूजा केली ना तर आपल्या घरामध्ये नेहमी अखंड लक्ष्मीचा वास राहतो।